ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी 698 शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा ठपका जे जे रुग्णालयातील त्रिसदस्यीय समितीने ठेवलाय. ऑगस्ट ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कोणत्याही पदावर नसताना डॉक्टर लहाने यांनी जे जे रुग्णालयात विनापरवानगी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याबद्दलचा प्राथमिक अहवाल समितीने रुग्णालय प्रशासनाला सादर केलाय. नेत्ररोग विभागाच्या माजी प्रमुख डॉक्टर रागिणी पारेख यांना देखील रुग्णालय प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. डॉक्टर लहाने यांनी मात्र सगळे आरोप फेटाळून लावलेत. कोणतीही शस्त्रक्रिया विनापरवानगी करण्यात आली नाही, मी परवानगी घेऊनच काम सुरू केलं होतं. त्रिसदस्यीय समितीने आमची बदनामी केलेली आहे आणि आमची बाजूही जाणून घेतलेली नाही. या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं लहाने म्हणाले. आणि या सगळ्या संदर्भात आम्ही डॉक्टर तात्याराव लहानेंची प्रतिक्रिया जाणून घेतली. काय म्हणणं आहे त्यांचं आपण पाहूया. आमची बाजू ऐकून न घेता अशा प्रकारे एका बाजूचा रिपोर्ट देणं म्हणजे फक्त ते बदनामी करण्यासाठी केलेलं आहे. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताच आहे की या म्हणजे एक बदनामीचं षडयंत्र जे रचलं जाते त्यामध्ये आमची बदनामी केली जाते. एवढे दिवस एवढं चांगलं सामाजिक काम केल्यानंतर अशा पद्धतीने बदनामी व्हावी हे मला योग्य वाटत नाही. आणि यामध्ये एकही शस्त्रक्रिया विना परवानगी केलेली नाही आहे. शासनाच्या परवानगीनेच शासनाला नंतरच हे आपण शस्त्रक्रिया केली आहे आणि त्याची चौकशी न करता हे करणं मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून हा जो रिपोर्ट आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. या शस्त्रक्रिया सर्वच्या सर्व ह्या नियमानुसारच केलेल्या आहेत आणि मला तसं करण्याची परवानगी असल्यानंतरच त्या केलेल्या आहेत. ह्या सगळ्यामध्ये कोणाकडे तुमचा रोख आहे, कोणावर कोणाबद्दल काही तुमचं मत आहे? जे आपल्याला ह्या बातम्या देतात त्यांच्याकडेच आमचा रोख असला पाहिजे. जे कोणी तुम्हाला बातम्या देत आहेत तर त्यांनी आपणही ती शहानिशा करावी की हे किती खोटं चालू आहे हे. आणि मला असं वाटतं की असं केल्याने जे काही गरीब रुग्ण आहेत यांना फक्त त्रास होतोय. बाकी मला असं वाटतं की आमची जेवढी बदनामी व्हायला पाहिजे होती तेवढी त्यांनी करायचे सगळे प्रयत्न केले आहेत. पण खरं आणि खोटं हे निश्चित एका दिवशी समोर येत असतं ते नक्की येईल.